एका जनावरांच्या कळपात 24 सोडून सर्व गायी, 30 सोडून सर्व म्हशी व उर्वरित सर्व बकऱ्या आहेत. जर त्या कळपात एकूण 34 जनावर असतील तर त्या कळपातील एकूण बकऱ्यांची संख्या किती? असा प्रश्न सोडवायचा कसा सर? मित्रांनो, कळपात एकूण 34 जनावर आहे. या 34 मधून 24 वजा करा. गणित म्हणते एका जनावरांच्या कळपात 24 सोडून सर्व गायी, म्हणून 34 हे कळपातील एकूण जनावर. गणित म्हणते 24 सोडून सर्व गायी, म्हणून 34 मधून 24 वजा करा, ही वजाबाकी 10. हे 10 उत्तर म्हणजे काय? तर गायी. ओके, पुढं गणित म्हणते 30 सोडून सर्व म्हशी. कळपातील एकूण जनावरांची संख्या वजा 30 सोडून सर्व म्हशी, अर्थात ही वजाबाकी किती हो? 4. या 4 काय? म्हशी. ओके, मग आता इथं गायी आणि म्हशी, गायी मिळाल्या 10, म्हशी मिळाल्या किती? 4. यांची बेरीज 14 ही गायी आणि म्हशीची संख्या. आणि प्रश्न म्हणते की उर्वरित सर्व बकऱ्या आहेत, कळपामध्ये 24 सोडून गायी आणि 30 सोडून म्हशी. गायी मिळाल्या 10, म्हशी मिळाल्या 4, आणि उर्वरित सर्व बकऱ्या. आता उर्वरित म्हणजे काय? तर या एकूण जनावरातून ह्या गायी म्हशी वजा करा, उर्वरित संख्या आहे 20. याचा अर्थ इथं उर्वरित सर्व बकऱ्या म्हणजे 20 एवढ्या बकऱ्या या कळपामध्ये आहेत. उरलेली संख्या 20, आणि गणित म्हणते उर्वरित सर्व बकऱ्या. ओके, प्रस्तुत प्रश्नामध्ये एकूण बकऱ्यांची संख्या किती? असा प्रश्न. 20 हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके, संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ती या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा. त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल. प्रश्न कॉमेंटच्या माध्यमातून न विचारता माझ्या ह्या व्हॉट्सॲप नंबरवर ती प्रश्न टाका, जेणेकरून मला त्या प्रश्नांचं उत्तर तात्काळ देणं सुलभ होईल. ओके,